तर इकडे मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती दिल्याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्पष्टपणे होईल, तर ओबीसींना जवळ घेणाऱ्या भाजपचं मात्र नुकसान होईल असा अंदाज वंचित बहुजनचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला. मराठा कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदेबद्दल सहानुभूती तर भाजपबद्दल चीड असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. कालच्या ह्या निर्णयामध्ये कोर्टात टिकेल न टिकेल हा सारा वेगळा भाग आहे. तो वादातीत निर्णय जरी आपण असायला धरला अशी जरी परिस्थिती असली तरी ह्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नेतृत्व एकनाथ शिंदे असं उभं राहिले असं एकंदरीत शब्दाच्या भाषेमधून सुद्धा दिसतंय. कालच्या निर्णयाचा पॉलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला लाभ झाला असं मी त्या ठिकाणी म्हणेन, पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो.